हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पा. शिल्पाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आता दसरा तर झाला आहे आणि दिवाळी लवकरच येत आहे, त्यासाठी आपण दिवाळी स्पेशल रेसिपीज पाहणार आहोत. तर आजची आपली पहिली दिवाळी स्पेशल रेसिपी आहे क्रिस्पी आणि टेस्टी शंकरपाळी. ती कशी बनवायची ते मी आज दाखवणार आहे. शंकरपाळी बनवण्यासाठी काय साहित्य लागतंय ते आपण पाहूयात. ही साखर आहे 1 वाटी, दूध 1 वाटी, तूप 1 वाटी, हे तिन्ही आपल्याला समान प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. वेलची पूड आहे थोडी, मीठ चवीनुसार, हा रवा आहे 1/2 वाटी, बारीक रवा घेतलेला आहे मी, आणि मैदा आहे 4 वाटी. याच वाटीच्या मापाने आपण 4 वाटी मैदा घेतलेला आहे. दिवाळी स्पेशल शंकरपाळी बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी मी एका भांड्यामध्ये दूध गरम करायला ठेवलं आहे बाहेर गॅसवर. ते गरम झालं की आपल्या याच्यामध्ये साखर ऍड करून घ्यायची आहे. दूध गरम झालं आहे, आता याच्यामध्ये आपण साखर टाकूयात. छानपैकी आपल्याला साखर मेल्ट करून घ्यायची आहे. साखर आपल्याला बारीक गॅसच मेल्ट करून घ्यायची आहे. आपण जर गॅस फास्ट ठेवला तर आपलं दूध जळण्याचे चान्स असतात. तुम्ही पाहू शकता साखर आपली छान वितळली आहे. आता मी गॅस बंद केला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये तूप ऍड करायचं आहे. त्याला छान असं मिक्स करून घेऊयात आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. शंकरपाळीचं पीठ मळून घेण्यासाठी मी एक मोठी करात घेतली आहे. याच्यामध्ये आपण हा जो 4 वाटी मैदा घेतला आहे हा टाकून घेऊयात. 1/2 वाटी रवा आपण टाकून घेऊ त्याच्यामध्ये. थोडस चवीनुसार मीठ आणि ही वेलची पूड यामध्ये मिक्स करून घेऊयात. हे सर्व हाताने मिक्स करून घेऊयात. हे मिश्रण छान असं थंड करून घेतलेलं आहे. आता आपण हे पिठामध्ये थोडं थोडं ऍड करून घेऊ. मिक्स करून घेऊ त्याला व्यवस्थित. मिश्रण बनवून घेतलेलं आहे. हे आपल्याला गरजेनुसार थोडं थोडं ऍड करत राहायचं याच्यामध्ये आणि छान असं आपल्या पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर फ्रेंड्स, पाहू शकता तुम्ही छान असं पीठ मी एक जीव असं मळून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण जे दूध साखर आणि तुपाचं जे प्रमाण घेतलं होतं ते परफेक्ट झालेलं आहे. याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी किंवा दुधाच्या हाताने पीठ मळू शकतात. तर याला आपल्याला अर्ध्या तासासाठी छान असं पीठ मुरत ठेवायचं आहे. आता याच्यावर कपड्याने 1/2 तास झाकून ठेवूयात. 1/2 तास झालेला आहे. तुम्ही पाहू शकता पीठ आपलं छान मुरलेलं आहे. याच्यामध्ये जो आपण रवा टाकलेला होता तोही छान फुललेला आहे, पण पीठ आपलं थोडासा सुकसुक वाटतंय. याच्यामुळे थोडासा आपण याला पाण्याचा किंवा दुधाचा हात घेऊन छान मळून घेऊयात. परत एकदा मी थोडं पाण्याचा हात घेऊन पीठ छान असं मळून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मी पाण्याचा हात घेऊन पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. छान मऊ गोळा तयार झालेला आहे. आता याच्या आपण शंकरपाळी लाटण्यासाठी छोटे गोळे करून घेऊयात. एवढ्या साईज मध्ये आपल्याला छान असा गोळा करून घ्यायचा आहे. आपण याला लाटून घेऊयात. आता याची छान अशी गोल पोळी लाटून घेऊयात. पोळी आपल्याला जास्त जाडही नाही लाटायची आणि जास्त पातळी नाही लाटायची. जर लाटताना जर गरज असेल तर तुम्ही खाली याच्या खाली सुक पीठ टाकू शकता. छान अशी गोल पोळी लाटून झालेली आहे. आता आपण याला शंकरपाळ्याच्या आकारामध्ये कापून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान किंवा मोठ्या आकारामध्ये कापू शकता. अशा प्रकारे मी सर्व शंकरपाळ्या कापून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता एवढी अशी पण्याची जाडी ठेवलेली आहे. शंकरपाळे तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. आपण छोटी गोळी टाकून बघूयात तेल गरम झालेलं आहे का. तुम्ही पाहू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये शंकरपाळ्या टाकून घेऊयात. शंकरपाळ्या आपल्याला मीडियम फ्लेवर तळून घ्यायच्या आहेत.
हलवून घ्यावे जरा व्यवस्थित, आपल्या शंकरपाळ्या चिपकल्या नाही पाहिजे. बारीक घ्या सर आपल्या शंकरपाळ्यांना, छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. स्लो गॅसवर छान असे शंकरपाळे मी तळून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता छान कलर आलेला आहे याला आणि याचा सुगंधही खूप छान येत आहे. आता आपण याला टिश्यू पेपरवर काढून घेऊयात. आपण बाकीच्या शंकरपाळ्या तळून घेऊयात. छान अशा सर्व शंकरपाळ्या आपल्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता खूप छान कलर आलेला आहे याला. मी तुम्हाला एक शंकरपाळी तोडून दाखवते. मस्त खूप छान क्रिस्पी आणि कुरकुरी झालेल्या आहेत आपल्या शंकरपाळ्या आणि याचा सुगंधही खूप छान येत आहे. दिवाळी स्पेशल आजची आपली पहिली रेसिपी शंकरपाळी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही घरी जरूर ट्राय करा, खूप छान होतात, खूप क्रिस्पी होतात. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शिल्पा रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा. थँक्यू. Audio Jungle.